बहिणीचे फोटो मोबाईलमध्ये काढल्याच्या रागावरून भावाने एका युवकाचा खून केल्याची घटना धर्माबाद तालुक्यात घडली. आकाश भंगारे असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. मयत आणि आरोपी हे मित्र आहेत. आकाशने आपल्या बहिणीचे फोटो मोबाईलमध्ये काढल्याचे सचिन पत्रे याला समजले. तेव्हा रागाच्या भरात सचिन पत्रे आणि त्याचा मित्र रोहित जोंधळे यांनी आकाशला गाठले. आकाशला लाताबुक्याने मारहाण केली आणि त्याला उचलून आपटले. मुक्कामार लागल्याने आकाश बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा मृत्यू झाला होता. धर्माबाद पोलिसांनी 2 तासाच्या आत आरोपी सचिन पत्रे आणि रोहित जोंधळे याला अटक केली. दोन्ही आरोपी 20 वर्षे वयाचे आहेत. आकाश शिवराम भंगारे नाना साठेनगर धर्मावर याने बाळापूर येथील सचिन अरुण पत्रे याच्या बहिणीचे त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढल्याची माहिती त्या मुलीचा भाऊ सचिन पत्रे यास मिळाली. त्यामुळे त्याला राग आला आणि त्याने त्याचा एक मित्र रोहित याला सोबत घेऊन राम मंदिराच्या इथे आला. त्या ठिकाणी आकाश शिवराम भंगारे बसलेला होता. त्याला त्याचा मोबाईल मागितला. मोबाईलचा लॉक उघडून फोटो बघितले. त्याच्यामध्ये त्याच्या बहिणीचे फोटो दिसले आकाशसोबत. त्यामुळे त्याला अजून चीड आली म्हणून त्यांनी आणि रोहितनी दोघांनी मिळून त्याला थापडबुक्याने वगैरे मारलं. आणि थापडबुक्याने थापडा मारत असताना तो जोरात जमिनीवर खाली पडला. त्यावेळेस त्या ठिकाणी जो आकाश मयत झालेला आहे या घटनेमध्ये त्याची बहीण आणि दाजी आले. त्यांना त्यांनी सांगितलं की अव्वा तुमच्या आकाशला सांगा की मोबाईलमधले फोटो डिलीट करा. त्या ठिकाणाहून ते निघून गेले. त्यानंतर आकाशच्या बहिणीने आणि दाजीने त्याला घरी नेलं असता आकाशचा श्वास बंद झाला. त्याला दवाखान्यात नेलं. दवाखान्यात डॉक्टरने त्याला मयत म्हणून घोषित केलं. आकाशाला मारलेले सचिन पत्रे व रोहित यांना रोहित जोंधळे यांना गुन्हा काढल्यापासून 2.5 तासाच्या आतमध्ये दाखल झाल्यापासून 2.5 तासाच्या आतमध्ये पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. सदर घटनेचा तपास आम्ही स्वतः करत आहोत.